माफक दरात रिक्षा रुग्णवाहिका यापुढे सांगलीकरांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. या रिक्षा रुग्णवाहिकेचे लोकार्पण आरटीओ अभिजित पोटे, भोसले साहेब, पैलवान पृथ्वीराज पवार, आसिफ बावा, स्पंदनचे अध्यक्ष मिर्झा, आर बी शिंदे सर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व यंत्रणेवर ताण पडत आहे. रुग्णवाहिका सुद्धा कमी पडत आहेत. अगदी माफक दरात रिक्षा रुग्णवाहिका आज तयार करण्यात आल्या आहेत. त्या आजपासून सांगलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर रुग्णवाहिका कोरोना रुग्ण सहाय्य आणि समन्वय समिती, सांगली जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना, स्पंदन फाउंडेशन सांगली यांच्यामार्फत चालू करण्यात आल्या आहेत. या रिक्षा रुग्णवाहिकेचे लोकार्पण आरटीओ अभिजित पोटे, भोसले साहेब, पैलवान पृथ्वीराज पवार, आसिफ बावा, स्पंदनचे अध्यक्ष मिर्झा, आर बी शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनंजय वाघ, अविनाश जाधव, रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील, महादेव पवार, प्रशांत भोसले, आनंद देसाई, मंगेश येदुरकर, लाईफ केअरचे सुशांत मोहिते आदी उपस्थित होते. आज कोरोना रुग्ण सहाय समितीचे सतीश साकळकर साहेब आणि सांगली जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं कोरोनाच्या ह्या अत्यंत बेकारक अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजन कमी पडत असताना त्याचबरोबर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि विविध सेवा पुराव्यात ह्यासाठी ते स्वतः तर झटतायतच, पण रिक्षा चालक मालक संघटनेनं आपल्या रिक्षामधून ऑक्सिजन सिलेंडर बसून रुग्णापर्यंत पोहोचणं आणि अत्यंत माफक दरामध्ये त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. यासाठी रिक्षा चालक मालक संघटनेचा मानस आहे की त्यांना सांगलीमध्ये 10, मिरजेमध्ये 10 आणि कुपवाडमध्ये 5 अशा रिक्षा तयार करायच्या आहेत. आणि ह्या रिक्षा ॲम्ब्युलन्स खऱ्या अर्थानं जिथं ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही, जिथं रुग्णसेवा तातडीची गरज आहे, तिथंपर्यंत पोहोचतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. त्यामुळे आम्ही यांना आज शुभेच्छा देतो. कोरोनाच्या ह्या महामारीमध्ये प्रत्येक घटक वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाला सेवा करण्यासाठी धडपडत असतो. मात्र रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध साधनं याचा आम्ही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हा या सेवा तोडक्या पडत आहेत. त्यामुळे आमच्या कोरोना रुग्ण सहाय्य समिती व आम्हाला सहकार्य करणारे असंख्य जे वेगवेगळे मदत आणि उपाय सुचवणारे जे नागरिक आहेत त्यांच्या आर बी शिंदे सरांच्या आलेल्या सूचनेनुसार आज आम्ही माफक दरात रिक्षा ॲम्ब्युलन्स सुरू करायची त्यांनी सूचना केली होती. त्यासाठी आम्ही मदतीची मागणी केल्यानंतर सांगलीचा स्पंदन जो ग्रुप आहे त्यांनी आजच्या या 2 रिक्षांना सिलेंडरसाठी प्रायोजकत्व दिलेलं आहे आणि कोरोना रुग्ण सहाय्य समितीच्या वतीनं आम्ही ऑक्सिजन त्यांना सप्लाय करू. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं जो आहे की आज आपला समाजात अडचणीत असताना सामान्य रिक्षाबांधव आपला जीव धोक्यात घालून समाजाला सेवा देण्यासाठी पुढे आलेला आहे. त्यांचं पण आम्ही ह्या निमित्तानं अभिनंदन करतो व कौतुकास्पद आहेत. समाजातल्या इतर घटकांना आमची या माध्यमातून विनंती राहील की ह्या महामारीमध्ये प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने जर आपण मदत केली तर ह्या रुग्णांना जरा कुठेतरी दिलासा मिळेल हे 7-8 घेतील.